मुंबई इतल्या बीकेसीच्या मैदानावर होणारा आजचा मेळावा एकदम ओके होणार अशी ग्वाही शिंदे समर्थक आमदार अर्थात शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. आजच्या मेळाव्यापूर्वी शहाजीबापू पाटील यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. आज सामनामध्ये लिहिण्यात आलंय गद्दारांना आता गाडण्याची वेळ आलेली आहे, आज हीच ती वेळ आहे. मुळात सामना पेपर हा सध्या वाचलाच पाहिजे असं काय अजिबात राहिलेलं नाही असं माझं मत आहे. कारण तो पेपर त्यांचा पोटात असल्या राग व्यक्त करण्यापलीकडं महाराष्ट्राच्या जनतेला काय आणि वाचकांना कोणताही विचार द्यायला तयार नाही. गद्दार कोण याची आधी व्याख्या निश्चित करावी लागेल. हिंदू हृदय सम्राटांनी काँग्रेसबरोबर सरकार बनवा असं कधी म्हणलं असेल किंवा त्यांनी कुठं लिहिलं असेल तर आम्ही गद्दार. आणि त्यांनी जर काँग्रेसबरोबर जाऊ नका ती वेळ आली तरी माझं दुकान बंद करेन असं जर म्हणलेलं असेल तर नेमकं गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या जनतेला ओळखू आलेलं आहे. 2.5 वर्षापूर्वी बापू आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या आल्यात, जवळपास 5-10 कोटी रुपयांचं जे कॅश आहे ती एसटी महामंडळाला भरण्यात आली असा आरोप होतो आहे तुमच्यावर, त्यामुळे याची चौकशी व्हायला पाहिजे अशी देखील मागणी शिंदे गटाची चौकशी व्हायला पाहिजे अशी देखील मागणी होती. मुळात या ठिकाणी येत असताना एसटी महामंडळात पैसे भरले असतील, ज्यांना एसटी आणायचे होत्या त्यांनी पैसे भरले असतील, ज्यांना खाजगी बस आणायचे होते खाजगी बसला पैसे दिले, ज्या पोरांना स्वतः जिपा होत्या त्यांनी डिझेल दाखवून निघालेली आहे ती. वाहनाची व्यवस्था करत असताना स्थानिक कार्यकर्त्यांनी तिथल्या स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी वेगवेगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि त्यातून ही सगळी जनता येत आहे, पोरं येत आहेत आणि बीकेसी मैदान भरत आहे. बापू शेवटचा प्रश्न, कृपाल तुम्हाने असं म्हटलेत की 2 खासदार ठाकरे गटातले आणि 5 आमदार आमच्याकडे आज येतील, ही शक्यता अतिशय दाट आहे. आज येतील कदाचित, मी तर गावीच महिनाभर होतो मतदारसंघात माझ्या, तुम्हाला एवढं इथं वावरलं असतं कळलं असतं. परंतु उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडापर्यंत सगळेच आमदार आणि सगळे खासदार शिंदेसाहेबाच्या पाठीशी उभा राहिलेले आपल्याला चित्र दिसून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.